सर्वात प्रथम नूतन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना पैसा पाणीच्या संपूर्ण टीमकडनं खूप खूप शुभेच्छा तुम्हाला हे वर्ष आर्थिक भरभराटीचं आणि आरोग्यदायी जावं आता नवीन वर्ष आलं म्हणजे काहीतरी गिफ्ट आपल्या सगळ्या सबस्क्रायबर्सला मिळायलाच पाहिजे म्हणूनच या वर्षी गिफ्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो हो आहोत तीन स्टॉक्स आपण डिवाइड सुद्धा तीन स्टॉक्सची माहिती दिली होती आणि त्यांनी आतापर्यंत चांगली मूव्ह दिलेली आहे त्याचप्रमाणे दोन हजार तेवीस साठी सुद्धा आम्ही तीन स्टॉक्सची माहिती तुम्हाला देणार आहोत त्याआधी आपण पैसा मागच्या वर्षी दिलेल्या तीन काय झालंय ते एकदा बघूयात म्हणजे तुमच्याही लक्षात येईल की नक्की आम्ही माहिती दिलेले स्टॉक्स आहेत ते चालतात की नाही गेल्या वर्षी माहिती दिलेला पहिला स्टॉक होता भारती एअरटेल या स्टॉकनं एका वर्षामध्ये पंचवीस टक्के परतावा दिलेला आहे दुसरा स्टॉक होता पीएसयू बँक पीएसयू बँकची इंडेक्स चार हजार प्लस जाणार हे सुद्धा आम्ही त्यावेळेस सांगितलं होतं आणि आता ही इंडेक्स चार हजार दोनशे प्लस आहे या वर्षामध्ये सगळ्या पीएसी बँक जवळपास डबल झाल्या आहेत आणि त्याचा फायदा नक्कीच आमच्या झाला असेल तिसरा स्टॉक होता सीडीएसएल फंडामेंटली जरी हा स्टॉक स्ट्रॉंग असला तरी टेक्निकली हा स्टॉक या वर्षामध्ये भरपूर पडलेला आहे या स्टॉकमध्ये जर तुम्ही लॉस बुक केला असेल तरी हरकत नाही कारण सगळेच स्टॉक चालतील असं नाही आणि त्यासाठी आम्ही नेहमी सांगतो की आपली सगळी रक्कम जी आहे ती एकाच स्टॉकमध्ये गुंतवून नका एका स्टॉकने जर तुम्हाला लॉस दिला तर उरलेल्या दोन स्टॉकने तुम्हाला भरपूर चांगला परतावा दिलेला असेल मागच्या वर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा आपण तीन स्टॉकची माहिती घेणार आहोत चला तर मग आता एक एक करून हे तीन स्टॉक कोणते आहेत ते बघूया तर पहिला स्टॉक आहे इन्फोसिस दोन हजार सेक्टरने सगळ्यात जास्त करेक्शन दाखवलं असेल किंवा ज्या सेक्टरमध्ये सगळ्यात जास्त करेक्शन आले आहे ते सेक्टर म्हणजे आय टी सेक्टर जवळपास तीस टक्के करेक्शन आल्यानंतर आत्ता कुठे या सेक्टरनं बेस बनवायला सुरुवात केलेली आहे तुम्हाला जर असं वाटत असेल की आता हे सेक्टर तीस टक्क्यानं खाली पडले म्हणजे यावर्षी परत तेवढं किंवा त्यापेक्षा जास्त परतावा ते देईल तर असं नसतं या सेक्टर मध्ये अजून जास्त करेक्शन येण्याची शक्यता मात्र नक्कीच कमी आहे मग अशावेळी या सेक्टरमध्ये नक्की कोणत्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करावी हा प्रश्न सगळ्यांना पडतो आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला आज, आज इन्फोसिसबद्दल माहिती देणार आहोत इन्फोसिस ही भारतात टी सी एसनंतर नंतर सगळ्यात मोठी आय टी कंपनी म्हणून ओळखली जाते इन्फोसिसमध्ये नक्की काय चालू आहे किंवा येणाऱ्या काळामध्ये काय होऊ शकते ते आज आपण थोडक्यात समजून घेऊयात कंपनीच्या बिझनेसबद्दल जर सांगायचं म्हटलं तर एकूण रेव्हेन्यूच्या सत्तावन्न टक्के रेव्हेन्यू जो आहे तो कंपनीला डिजिटल सर्व्हिसेसमधून आणि उरलेला त्रेचाळीस टक्के रेव्हेन्यू जो आहे तो कोर सर्विसेस मधून येतो कंपनीला जो एकूण रेव्हेन्यू येतो त्यापैकी सिक्स्टी टू पर्सेंट रेव्हेन्यू जो आहे तो नॉर्थ अमेरिकामधन पंचवीस टक्के रेव्हेन्यू जो आहे तो युरोपमधनं तर केवळ तीन टक्के रेव्हेन्यू जो आहे तो भारतातून मिळतो कंपनी डेट फ्री असल्यानं ती एक जमेची बाब आहे त्याचबरोबर कंपनी सातत्याने डिव्हिडेंड सुद्धा आपल्याला देत असते तुम्ही कंपनीची टी सी एस बरोबर जर तुलना केली तर कंपनीचा पीई रेशो सुद्धा कमी आहे आणि डिव्हिडेंड इल जो आहे तो जास्त आहे कंपनीच्या सेल्समध्ये मागच्या काही वर्षांमध्ये सातत्यानं वाढ होताना दिसते अनेक आय टी कंपन्यांना मागच्या एका वर्षामध्ये फटका बसल्याचं आपल्याला दिसत होतं मात्र इन्फोसिसच्या सेल्समध्ये याचा कुठेही परिणाम झालेला दिसत नाही त्यांचा सेल्सची आकडेवारी जी आहे त्यामध्ये कुठेही घसरण झालेली आपल्याला दिसत नाही कंपनीच्या प्रॉफिटमध्ये सुद्धा सातत्याने वाढ होताना दिसते त्याबरोबरच कंपनीच्या सुद्धा सातत्याने आपला स्टेक वाढवत नेलेला आहे साली प्रमोटर्स कडे तेरा टक्के स्टेक होता जो सोळा टक्के झालेला आहे त्याचबरोबर इन्स्टिट्युशनच्या स्टेकमध्ये सुद्धा सातत्यानं वाढ होत आहे याचाच अर्थ कंपनीचे प्रमोटर्स आणि इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स यांना कंपनीच्या बिझनेसवर जास्त विश्वास आहे कंपनीकडे तीन लाख पंधरा हजार एम्प्लॉईज आहेत दोन हजार बावीस साली कंपनी तब्बल एक लाख चाळीस हजार नवीन एम्प्लॉई जास्त इंटरव्यू मधनं भरलेले आहेत एवढ्या जास्त प्रमाणामध्ये एम्प्लॉईज असताना आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी आय कंपनी असताना इन्फोसिसला रेट मात्र कमी करता आलेला नाही अट्रिशन रेट म्हणजे काय तर कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी नोकरी सोडून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण हे प्रमाण इन्फोसिस मध्ये दोन हजार वीस साली सतरा टक्के दोन हजार एकवीस साली अकरा टक्के आणि दोन हजार बावीस साली तब्बल अठ्ठावीस टक्के एवढे आहे ही कंपनीसाठी खूप चिंतेची बाब आहे अनेक नवीन स्टार्टअप त्यांच्याकडे भरती करताना लोकांना अनेक पटींनी पगार वाढवून देतात त्याचा फटका कुठेतरी इन्फोसिस आणि टी सी एस यासारख्या कंपन्यांना आपल्याला बसताना दिसतोय कंपनी लवकरच यावर काहीतरी उपाय करणार असल्याचं मॅनेजमेंटकडनं सांगितलं जात आहे हे तर झालं फंडामेंटलबद्दल पण आता स्टॉकचं टेक्निकल अनालिसिस करायचे झाले तर स्टॉकने कोविड फॉलनंतर पाचशे एकोणीस रुपयांपासून ते एकोणीसशे त्रेपन्न रुपयांपर्यंत सरळ रॅली दिली होती एखादा स्टॉक जेव्हा दोन वर्षामध्ये दोनशे पंच्याहत्तर टक्के परतावा देतो त्यानंतर तो पडण्याची शक्यता किंवा थोडाफार करेक्ट होण्याची शक्यता सुद्धा तेवढीच जास्त असते स्टॉक त्याच्या हायपासून तीस टक्के खाली पडला होता आणि आता स्टॉक तिथेच एक बेस बनवताना आपल्याला दिसतोय येणाऱ्या काळामध्ये आय टी सेक्टर मध्ये चांगली ग्रोथ पाहायला मिळाली तर त्याचा नक्कीच फायदा इन्फोसिस या स्टॉकला होईल जर तुम्ही इन्फोसिसमध्ये गुंतवणूक करणार असाल तर तुम्ही बाराशे पंचवीस रुपयांचा स्टॉप लॉस ठेवू शकता पण एक लक्षात ठेवा कोणत्याही स्टॉकमध्ये एकदम खरेदी करू नका स्टॉकने जर सतराशे वीसची लेवल क्रॉस केली तर स्टॉकमध्ये चांगली अपमूव्ह पाहायला मिळू शकते आणि स्टॉक नवीन हायसुद्धा बनवू शकतो दुसरा स्टॉक आहे एनटीपीसी पी सेक्टर बद्दल एस सी सेक्टरबद्दल आम्ही याआधी सुद्धा काही वेळा बोललेलो आहोत परंतु आज जरा डिटेलमध्ये या सेक्टर सेक्टरबद्दल आपण माहिती घेणार आहोत जर तुम्ही या सेक्टरचा चार्ट पाहिला तर हे सेक्टर ऑल टाईम हायच्या खूप जवळ ट्रेड करताना तुम्हाला दिसेल चार हजार पाचशेचा जो रेजिस्टन्स आहे तो, तो दोन हजार आठ सालानंतर आजपर्यंत तुटलेला नाही मात्र या पंधरा वर्षांच्या कालावधीमध्ये अनेक वेळा हा रेजिस्टन्स टेस्ट झालेला आहे मागच्या एका वर्षातच एक हो हा रेजिस्टन्स तब्बल तीन वेळा टेस्ट झालेला आहे जेव्हा एखादा रेजिस्टन्स अनेक वेळा टेस्ट होतो तेव्हा तो तुटण्याची शक्यता जास्त असते जर पी एस सी इंडेक्सने हा रेजिस्टन्स तोडला तर जशी मूव मागच्या वर्षी पी एसयू बँकांमध्ये आलेली होती तशीच मूव या वर्षी या सेक्टरमध्ये येऊ शकते आता जर या सेक्टरमध्ये मूव येणार असेल तर जास्त फायदा कोणाला होईल साहजिकच या सेक्टरमध्ये ज्या स्टॉकचे वेटेज सगळ्यात जास्त आहे त्याला आणि तो स्टॉक आहे एनटीपीसी एनटीपीसी चे पीएससी एन टी सेक्टरमध्ये तब्बल चौदा पॉईंट त्रेसष्ट टक्के वेटेज आहे आता सगळ्यात जास्त वेटेज जास असलेल्या या स्टॉकबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया अदानी पॉवर टाटा पॉवर यासारख्या कंपन्यांमध्ये अनेक रिटेल इन्व्हेस्टर्स अडकलेले असताना त्यापेक्षा जास्त चांगले पोटेन्शियल असलेल्या या स्टॉककडे अनेकांचे दुर्लक्ष झाले आहे त्याचे सगळ्यात प्रमुख कारण म्हणजे हा एक पी एस सी स्टॉक आहे पी एस यू बँक्सकडे अनेकांनी असेच दुर्लक्ष केले होते गव्हर्नमेंट स्टॉक म्हटलं की सगळ्यांना कुठे ना कुठे एक भीती असते की बाबा हा स्टॉक परतावा देणार नाही किंवा या स्टॉकमध्ये रातोरात अशी काहीतरी बातमी येईल आणि त्यामुळे आम्हाला नुकसान होऊ शकेल त्यामुळे या सेक्टरमध्ये गुंतवणूक करताना अनेक लोक घाबरतात किंवा दोन तीन वेळा विचार करतात पण हा स्टॉक फंडामेंटली आपली कामगिरी सुधारवताना आपल्याला दिसतोय दोन हजार चौदा साली बहात्तर हजार एकोणीस कोटी रुपये सेल्स असलेला या कंपनीचा सेल दोन हजार बावीस साली एक लाख चौदा हजार आठशे सत्तावन्न कोटी एवढा झालेला आहे त्याचबरोबर प्रॉफिट सुद्धा दहा हजार नऊशे पंच्याहत्तर कोटींवरनं सोळा हजार एकशे अकरा कोटींवर आलेला आहे दोन हजार बावीस साली झालेला सोळा हजार एकशे अकरा कोटींचा प्रॉफिट हा कंपनीच्या इतिहासातील सगळ्यात मोठा प्रॉफिट आहे सध्या कंपनीची अकरा पॉईंट चौपन्न गिगा वॉट रिन्युएबल कपॅसिटी आहे हीच कपॅसिटी दोन हजार बत्तीस पर्यंत साठ पेक्षा जास्त घेऊन जाण्याचा कंपनीचा प्लॅन आहे कंपनीचा डेट टू इक्विटी रेशोसुद्धा मागील तीन वर्षामध्ये कमी होताना दिसतोय कंपनी भारतामध्ये जनरेट होणाऱ्या एकूण इलेक्ट्रिसिटीच्या चोवीस टक्के इलेक्ट्रिसिटी एकटी जनरेट करते कंपनीकडे स्वतःचे असे तीन कोल ब्लॉक आहेत या माईन्सची मिलियन टन पर एवढी आहे कंपनीचा सेल जरी वाढत असला तरी त्याची ग्रोथ मात्र त्या मानाने तेवढी चांगली दिसत नाही परंतु ही सरकारी कंपनी आहे आणि कंपनी बरगोस डिव्हिडंड सुद्धा देते कंपनी दोन हजार प्रत्येक वर्षी दोन वेळा डिव्हिडंड देत आलेली आहे कंपनीचा जर चार्ट पाहिला तर स्टॉक मध्ये आहे आणि एकशे पंच्याहत्तर ते ऐंशी हा त्याला रेजिस्टन्स आहे जर हा जो या स्टॉकने तोडला तर तो स्टॉक दोनशे आणि दोनशे चाळीस या दोन लेवल टेस्ट करू शकतो तुम्ही एकशे पंचेचाळीस रुपयांचा स्टॉप लॉस घेऊन या स्टॉकमध्ये एंट्री घेऊ शकता आपण दोन स्टॉक बद्दल फंडामेंटल आणि टेक्निकल थोडक्यात जाणून घेतला तर तिसरा जो स्टॉक आहे तो आपण फक्त टेक्निकलवर देणार आहोत याचा अर्थ असा नाही की कंपनी फंडामेंटली खूप खराब आहे किंवा कंपनी एकदमच कचरा आहे पण कंपनीचे फंडामेंटल त्या मानाने एवढे चांगले आणि त्या सेक्टरमध्ये बहुतांश कंपन्या ज्या असतात त्यांचे फंडामेंटल तेवढे स्ट्रॉंग नसतात पण आम्हाला असं वाटतं की हा स्टॉक परतावा चांगला देऊ शकतो तो, तो स्टॉक आहे सेक्टरमध्ये सगळ्यात जास्त वेटेज असलेला हा स्टॉक मागील काही दिवसांपासून तीनशे पन्नास ते चारशे या रेंजमध्ये आहे जर या स्टॉकने ही रेंज वरच्या बाजूला तोडली तर स्टॉकला चांगली मूव मिळू शकते स्टॉक तसा डाऊन ट्रेंड मध्ये आहे त्यामुळे यात गुंतवणूक करताना इतर दोन स्टॉकच्या तुलनेमध्ये थोडी कमी करा जर स्टॉक चारशे वीसच्या वर सस्टेन झाला तर स्टॉक चांगला परतावा देऊ शकतो रिअलिटी सेक्टरने सुद्धा बारा वर्षांचा ब्रेकआउट दिलेला आहे आणि तो ब्रेकआउट रिटेस्ट सुद्धा झालेला आहे जर ही इंडेक्स तीनशे सत्तरच्या वर राहिली तर यामध्ये चांगली मूव बघायला मिळू शकते आणि याचा फायदा इंडेक्स मधल्या अनेक स्टॉक्सला होऊ शकतो तर मित्रांनो ही होती नवीन वर्षांसाठी तीन भन्नाट स्टॉक्सची माहिती पैसा पाणीवर दर आठवड्याला एका ट्रेंडिंग स्टॉकवर संपूर्ण माहिती दिली जाते आशा आहे की ते व्हिडिओ तुम्ही पाहत असालच तसेच पैसा पाणीच्या टेक्निकल अनालिसिस कोर्सलाही तुम्ही भरभरून प्रतिसाद देत आहात कोर्सचे हे वीस व्हिडिओ पाहूनही तुमचे टेक्निकल अनालिसिसचे ज्ञान जे आहे ते चांगल्या रीतीने वाढेल यामध्ये शंकाच नाही अनेक सबस्क्रायबर्सचे दोन भाग ऑलरेडी बघून झालेत ज्यांनी बघितले नसतील त्यांनी ते नक्की बघा तसेच या कोर्समधील काही भन्नाट व्हिडिओला दर आठवड्याला तुम्हाला यापुढे बघायला मिळणार आहेत त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका सध्यासाठी थांबूया पाहत रहा पैसा पाणी